आरक्षण प्रश्नी केवळ फडणवीसच लक्षता राज्याच्या राजकारणात यश मिळवायचं असेल तर या मराठा लॉबीला पर्याय उभा करणं आवश्यक आहे हे पहिल्यांदा लक्षात आलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सध्या सरकारचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या जोडीला आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला म्हणून दरवेळी केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्यालाच का लक्ष केलं जात आहे याचीही कारण मी माणसा ओबीसी मधून आरक्षण हवं व सगळे सोयरे संदर्भातील आदेश देण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सध्या स्थगित झालंय निवडणुकीआधीचं हे शेवटचं आंदोलन ते करण्याचा व त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा अधिकार मराठा समाजाला निश्चितच आहे त्यावर कुणाची हरकत असण्याचं काहीही कारण नाही मात्र हे उपोषण स्थगित करताना जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आणि त्यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली त्यांचं आंदोलन हाताळण्याची आणि त्यातून तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारातील एक उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची आहे हे देखील मान्य केलं जाईल पण त्यांची एकट्याचीच ही जबाबदारी आहे का सरकारचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या जोडीला आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार हे दोघेही मराठा समाजातून समोर आलेले नेते आहेत मग जरांगे त्यांच्यावर टीका का करत नाहीत हे दोघेही त्याच समाजाचं प्रतिनिधित्व करणारे म्हणून त्यांची जबाबदारी अधिकच आहे हे ठाऊक असूनही या आंदोलनातून केवळ फडणवीसांना लक्ष केलं जात आहे ते उच्चवर्णीय पण अल्पसंख्य समाजातून येतात म्हणून की त्यांच्याकडे असलेल्या खात्यातील पोलिसांनी या आंदोलनावर लाठीमार केला म्हणून केवळ लाठीमार हे एकमेव कारण या रागामागे असेल तर याबद्दल फडणवीसांनी केव्हाच माफी मागितलेली आहे शिवाय मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्गाद्वारे आरक्षण देणारे फडणवीस राज्यातील एकमेव नेते होते तरीही जरांगेंचा त्यांच्यावरचा राग कमी न होण्याची नेमकी कारणं कोणती यामागे काही राजकारण आहे का याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा आपोआप होऊ लागतो हे राज्य पुरोगामी येथील राजकारण व त्यातून आकार घेणाऱ्या सत्ता कारणाला पुरगामित्वाची किनार असं कितीही म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात तशी स्थिती कधी नव्हतीच येथील राजकारण कायम मराठा व मराठेतर या दोनच अंगानी कायम फिरत राहिलं राज्याची निर्मिती झाल्यापासून मराठ्यांचा प्रभाव राजकारण व सत्ताकारणावर कायम राहिला त्याचं स्वरूप सर्वपक्षीय होतं हा प्रभाव कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये म्हणून या समाजातून येणाऱ्या नेत्यांनी पक्ष कोणताही असो एकमेकांना सांभाळून घेण्याची मोठे होण्यास हातभार लावण्याची संस्थात्मक उभारणीत मदत करण्याची वृत्ती कायम अंगी बाळगली राजकीय विरोध करायचा तो केवळ निवडणूक आमरता नंतर मात्र एकमेकांना मदत करायची असेच या धोरणाचे स्वरूप होते हा समाज राज्याच्या विशिष्ट भागात एकवटलेला त्यामुळे प्रगतीची पहिली फळे चाकण्याची संधी त्यांना मिळाली एकमेकांना सांभाळून घेण्याच्या मुद्द्यावर मराठा नेत्यांची एकी एवढी घट्ट होती की तुलनेने गरीब असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाज या फळांपासून वंचित राहिला विदर्भ तर तेव्हा या एकीच्या राजकारणापासून कित्येक कोस दूर होता विकासाचा प्रादेशिक असमतोल तयार झाला तो यातून मराठा केंद्रित राजकारणाला कोणी नावं ठेवू नये व पुरोगामित्वाचा बुरखा कायम राहावा यासाठी राज्याची धुरा इतर नेत्यांकडे देण्याचे प्रयोग झाले मासा कन्नमवार वसंतराव नाईक बॅरिस्टर अंतुले सुधाकरराव नाईक सुशील कुमार शिंदे हे त्यातली काही प्रमुख नावं यातील कन्नमवार यांचं पदावर असतानाच निधन झालं पण इतरांना ज्या पद्धतीनं बाजूला सारण्यात आलं तो घटनाक्रम नुसता नजरेसमोर आला तर या मराठा लॉबीचं वर्चस्व किती होतं हे सहज लक्षात येतं मुख्य म्हणजे या प्रयोगातील नावांवर नजर टाकली तर त्यात राज्यात मोठ्या संख्येत असलेल्या ओबीसी मधील एकही नेता नव्हता हो राज्याच्या राजकारणात यश मिळवायचं असेल तर या मराठा लॉबीला पर्याय उभा करणं आवश्यक आहे हे पहिल्यांदा लक्षात आलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यातून माधव या सूत्राचा जन्म झाला प्रमोद महाजन नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांनी याच सूत्राचा विस्तार केला व हळूहळू भाजप राज्यात स्थिरावत गेला देवेंद्र फडणवीस यांनी याच सूत्राचा आधार घेत राज्यात पक्षाची ताकद वाढवत नेली माधव माळी धनगर वंजारी या नावानं प्रचलित असलेले हे सूत्र नंतर व्यापक होत ओबीसी असं झालं हाच वर्ग भाजपची मतपेढी म्हणून ओळखला जाऊ लागला राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर या पेढीचा आणखीन विस्तार व्हावा यासाठी फडणवीसांनी मराठा समाजावर लक्ष केंद्रित केलं आरक्षणाचा मुद्दा वर आला तो तू यातूनच ओबीसी सोबत नाहीत आणि मराठा समाज हातून निसटतोय हे लक्षात आल्यावर व न्यायालयीन निवाडे आरक्षणाविरुद्ध जाऊ लागल्यावर ही मराठा लॉबी सक्रिय झाली त्यातून या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर फडणवीसांवरील टीके मागेल बोलवते धणी कोण आहेत याचं उत्तर आपसोगच मिळतं मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं बधे ती न्यायालय टिकणार नाही हे ठाऊ बसलं तरीही या दोन समाजात खिणगी टाकणाऱ्या मागडीचा जन्म कुणामुळे झाला हेही सहज येतं ही, ही मागणी समोर आल्याबरोबर राज्यातील ओबीसीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि भाजपचा गड असलेल्या विदर्भात आंदोलन सुरू झालं तेव्हा अनेक वर्षापासूनची मतपेढी हातून जायला नको असा विचार करून फडणवीस थेट नागपुरातील ओबीसींच्या आंदोलन मंडपात पोहोचले आणि या प्रवर्गाच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असं जाहीर करून मोकळे झाले ही कृती नेमकी कुणाच्या जीवारी लागली जरागणींच्या की मराठा लॉबीच्या हा यातला कळीचा प्रश्न आहे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल व ओबीसींच्या आरक्षणात कुठलाही वाटेको होऊ दिलं जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी घेतली पण ते ज्या सरकारमध्ये आहेत त्यातील किती जणांनी घेतली हाही प्रश्न आहे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं स्पष्ट बोलणं का टाळलं छगन भुजबळांचा अपवाद वगळता सरकारमधील अनेक जण मराठा आंदोलनाकडं जास्त लक्ष देतात त्या तुलनेत ओबीसींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं चित्र निर्माण झालं त्याला नेमकं जबाबदार पूल दुर्दैव हे की फडणवीसांची ही स्पष्ट भूमिका त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या वेळी तळागळात पसरवली नाही त्यामुळे जरांगेंच्या पाठीशी उभा राहिलेला प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठा समाज पक्षापासून दूर गेला शिवाय सरकारमधील इतर नेत्यांचं मराठ्यांकडं झोपणं बघून बिथरलेला ओबीसी सुद्धा दूर गेला त्याचा मोठा फटका पक्षाला विदर्भ व मराठवाड्यात बसला मराठा लॉबीला नेमकं हेच हवं होतं आता विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती घणावी म्हणून या सगळ्या वादात फडणवीसच दोषी आहेत असं चित्र निर्माण केलं जातंय मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण ही मागणी व्यवहार नाही न्यायालयात त्याचा जराही टिकाव लागू शकत नाही हे ठाऊक असून सुद्धा फडणवीस वगळता सरकारमधील कोणीही अशी स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही यामागे काही राजकारण आहे का आणि असेल ते आने आने एक तर ते नेमकं कुणाच्या इशाऱ्यावर केलं जात आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांमधील काहींनी एकत्र येत फडणवीसांना एकटं पाडण्यासाठी तर हा प्रयोग सुरू केला नाही ना असे अनेक मुद्दे आता समोर येत आहेत राज्यात जेव्हा जेव्हा मराठेतले मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एखाद्या मुद्द्यांवर असंच काबूर उठवून त्यांची राजकीय कोंडी केली गेली आपल्या कारकिर्दीत गुंडांच्या मुसक्या आवळणारे सुधाकरराव नाईक असोत वा विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवून देणारे सुशीलकुमार शिंदे असोत त्यांना याच कोंडीतून मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली हे राज्य केवळ मराठा नेताच चालवू शकतो असा संदेश देण्यात तेव्हाही ही, ही लॉबी यशस्वी ठरली होती त्याला छेद देण्याचं काम फडणवीसांनी पहिल्या कारकिर्दीत केलं ते पुन्हा पदावर येऊ शकतात या भीतीतून त्यांना सातत्यानं लक्ष केलं जातं असे अनेक प्रश्न या आरक्षणाच्या गुंत्यातून उभे ठाकले आहेत त्यावर फडणवीस कशी मात करतात व भाजपचं दिल्लीतील नेतृत्व त्यांच्या पाठीशी कसं उभं राहतं हे येत्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच